गळतगा येथे स्वाभिमानी संघटनेकडून ऊस तोड बंद, शिरगुप्पी शुगर्स कडून सुरू होती तोड, संघटना आक्रमक। गळतगा तालुका निप्पाणी येथे शिरगुप्पी शुगर्स कडून रविवारी अचानक ऊस तोड केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सकाळी 7 वाजता समजली। त्यावेळी एक रकमी FRP जाहीर न करताच ऊसतोड सुरू असल्याने आक्रमक झालेले संघटना कार्यकर्त्यांनी सकाळी 8 वाजता सदर ऊसतोड सुरू असलेल्या शेतात दाखल झाले व ऊसतोड बंद करण्याची प्रथम विनंती केली। मोठ्या प्रमाणात संघटनेचे सदस्य दाखल झाल्याने ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांची ऊसतोड बंद केले। यामुळे शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 18 रोजी जयसिंगपुरात ऊस परिषद होईल, त्यानंतरच ऊसतोड करावी अशी सूचना केली। शेतकरी ऊसतोड थांबविल्याने आंदोलन शांततेत झाले। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गळतगा तालुका निप्पाणी येथील सर्वे नंबर 462/5 मधील शेतकरी लक्ष्मण राघू पडोलकर यांनी आपल्या 38 गुंठे शेतात 86-032 जातीची ऊस तोड करण्यात रविवार सुरू केले। शिरगुप्पी शुगर्स वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचे खडकलाट येथे आलेल्या टोळीकडून ऊस तोड सुरू झाले आणि सकाळी मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस तोडण्यासाठी दाखल झाले। याची बातमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष सुभाष चौगुले यांना समजताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत शेतात येऊन ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर आणि कारखान्यांच्या ऊसतोड विभागा प्रमुखांशी याबाबत चर्चा केली व ऊसतोड करू नये अन्यथा उग्र आंदोलन करून रस्त्यावर ट्रॅक्टर आल्यावर तोडफोड करण्यात येईल अशी सूचना केली। शिवाय कोणत्याही प्रकारची नुकसान झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही अशी सूचना केली। त्यामुळे भयभीत झालेले शेतकरी, ऊसतोड मजूर आणि फील्डमन यांनी सकाळी 8 नंतर ऊसतोड बंद केल्याने जाहीर केले। यानंतर लगेचच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व सदस्य आणि शेतकरी शेतातून बाहेर पडले। संघटनेला यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काम सुरू आहे। प्रत्येक वर्षी थोड्या कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांची पाठिंबा मिळत आहे। यावर्षीही गेल्या 15 दिवसापूर्वी गळतगा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांचे मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आले असल्याने स्वाभिमानी संघटनेला शेतकऱ्यांचा जास्त पाठिंबा मिळत आहे। रविवारी ऊसतोड सुरू असल्याची बातमी समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव ऊसतोड बंद करण्यासाठी पुढे आले होते। यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा जास्त पाठिंबा मिळत असल्याने दिसत आहे। यावेळी ऊसतोड बंद झाल्यानंतर शेतकरी वर्गातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा जय जयकार करण्यात आला। शिवाय एक रकमी FRP मिळालाच पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो असे प्रचंड जय जयकार करून परिसर दणाणून सोडले। शिरगुप्पी शुगर्सनं जनावरांच्या तोडणी चालू आहे। आमचं एक त्या चेअरमन साहेबांना विनंती आहे, शेतकऱ्याला एक रकमी FRP द्यायलाच पाहिजे। कष्टातनं ह्या वर्षी आम्हाला ह्या बोरच्या ह्याच्यानं बोरवर पाणी देऊन चालून फुले कष्टाला झालं आहे। त्याबद्दल ह्या वर्षी नदीच्या काठाला तुम्ही काय तर अनुदान म्हणून त्या नदीच्या काठावाल्याने द्यायला पाहिजे आणि असं चुकीचं साहेब करू नका। माझं एक रिक्वेस्ट आहे स्वाभिमानी शेतकऱ्याच्या ह्याच्या संघटनेसाठी आणि काय करा, एक जसं एकदा एक रकमी FRP द्या असं आमचं घोषणा आहे। आम्ही काय ऊस शेतात ठेवून घेणार नाही आहे, तुम्ही मोठं मन करावा आणि एक रकमी FRP द्यावा शेतकऱ्यांना, हे करावं, तुमचं आम्ही अभिनंदन आहे। या शेतक आम्ही काय ऊस शेतात ठेवून घेणार नाही आहे, तुम्हालाच ऊस देतो, एक मोठ्या मनानं एक रकमी FRP करावा असं आमचं एक विनंती आहे। 7:30-8 वाजता आम्हाला कळालं की ऊस तोडणी चालू आहे म्हणताना लक्ष्मण राघू पडोलकर यांचं ऊस तोडणी चालू होतं। येऊन आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं, बाबा एक रकमी सगळ्यांचं घात होतं, तू करू नकोस म्हणताना आमचं रिक्वेस्ट करून ऐकलं। तुम्ही अण्णा आम्हाला काय मला माहिती नाही म्हणताना आम्ही तोडलेलं आहे, इथनं पुढे एक कांदी तोडलं तर आम्हाला काय दंड घालतात, दंड आम्ही स्वीकारला तयार आहे।
आणि आज आता बंद करतो आणि राहिलेलं उसवी आमच्या फडात राहून ते साबीन मनेला आम्ही त्याच्या पाठीशी राहतो आणि एक विनंती आहे अण्णासाहेब चेअरमनला, ह्या शेतकरी तुमच्यावर तुम्हालाच उशावा आणि एक रकमी एफआरपी द्यावा. आणि आज आम्हाला मोबाईलवर कळालं 11:30 आम्हाला कळालं की मोबाईलवरती तुम्ही एक रकमी देणार आहे म्हणून त्याचं हे मग्यानव साहेबांचा धन्यवाद आम्ही देतो आणि हेच थांबतो. जय हिंद. यावेळी चिक्कोळी जिल्हा अध्यक्ष सुभाष चौगुले, बाबासो तेरदाळे, महावीर कोणे, सिद्धगोंडा पाटील, सुभाष देसाई, समेध होळीकोप्पे, जगदीश पाटील, आप्पासाहेब धनावडे, उदय माळी, मदन माळी, विश्वनाथ पाटील, आनंद पाटील, अजित मरबिले, रोहित देसाई, संतोष कमते, श्रीकांत चौगुले आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.